नमस्कार, मी कपिल देशपांडे. स्पॉटलाईट चॅटच्या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज झी 24 तासच्या न्यूजरूममध्ये एक अशी व्यक्ती आलेली आहे की तिने गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांची दिलकीची धडकन आहे, पण काही कारणास्तव आज ती जी लोकप्रिय मालिका आपल्या झी मराठीवर चालते ती सोडणार आहे. ती का ती मालिका सोडणार आहे, तिच्या जाण्याने तिच्या चाहत्यांना कितपत दुःख झालेलं आहे. रसिका, हाय, खूप खूप स्वागत आहे. पहिला प्रश्न तर माझा हाच आहे की गेल्या 2 महिन्यांपासून चर्चा होती की रसिका मालिका सोडणार, शनाया जाणार, शनाया मालिका सोडणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. तू पण मध्यंतरी म्हटलीस की अशा चर्चा फक्त रंगतात, ते मी हे नाही करत. पण फायनली रिव्हील झालंय की तू मालिका सोडतोयस आणि अमेरिकेला तू जातेस तुझ्या उच्च शिक्षणासाठी. खरंच तुला शुभेच्छा. तर मालिका ह्या टप्प्यावर असताना, यशाच्या शिखरावर असताना अचानक एक्झिट घेणं कसं, म्हणजे कितपत कशा भावना तू? भावना म्हणजे अत्यंत मिक्स्ड आहेत माझ्या खरं सांगायचं तर, कारण मला जेन्युइनली खूप जास्त वाईटही वाटतंय आणि एक नवीन चांगली सुरुवात करते याचा तुम्ही आशीर्वाद द्याल याची मला खात्री पण आहे. तर त्यामुळे अशा खूप मिक्स्ड गोष्टी होत आहेत मनात. आणि हो, मी काही दिवसांपूर्वी असं म्हटले होते की मी जाणार नाही आहे वगैरे अशा याच्यातलं, पण झालं होतं असं की मला माझ्या प्रेक्षकांना असं खूप दिवस निराशेत ठेवायचं नव्हतं. मी जेव्हा जाणार आहे तेव्हा तुम्ही तुम्हाला खरं आणि जे काही खरं आहे ते नक्कीच सांगणार होते हे माझ्या कधीच मनात होतं, आणि आज मला फायनली ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येते याचा मला खूप आनंद आहे. आणि त्यासाठी झी 24 तासासाठी खूप आभार की तुम्ही मला ही संधी दिली, मला जे काही खरं माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे ते मी पोहोचवू शकते. आणि असं सगळं आहे आणि मी फक्त आणि फक्त शिक्षणासाठी चालले आहे तिथे, त्यामुळे मी जे काही काम करते आता ते काम मी आणखीन जास्त छान त्याला तराश किंवा आणखीन काही त्याच्यात बदल करून तुमच्याकडे आणखीन चांगला एक ग्रोथ होऊन येणार आहे. परत आपण गप्पा तर मारणारच आहोत, पण जास्त वेळ मी घेत नाही कारण आमच्या ऑफिसमध्ये पण तुझे असंख्य चाहते. तर कन्सेप्ट अशी आहे की आमच्या ऑफिसमधले शनायाचे जे फॅन्स आहेत, जे चाहते, ते तिला प्रश्न विचारणार आहे आणि ज्याचे प्रश्न शनायाला आवडतील त्यांना शनाया एक छानसं गिफ्ट देणार आहे. बरोबर ना? तो आपण स्टार्ट करणार आहोत. आमचा पहिला मित्र आहे ज्याला शनायाला प्रश्न विचारायचा आहे. शनाया, जशी आम्हाला दिसते वगैरे तशी रिअलमध्ये आहे का, म्हणजे जसे दिसायचे त्याचे? आता मला हे सांगा की मी तुमच्या इथे ऑफिसमध्ये बरेचदा येऊन गेले, तर तुम्हाला काय वाटतं खरंच मी तशी आहे की नाही आहे, कसं वाटतं, काय वाटतं? काय सांगणार नाही, अगदी अगदी खरं सांगायचं तर मी माझ्या पहिल्या काही इंटरव्ह्यूजमध्ये असं सांगायचं की माझ्यात आणि शनायामध्ये अगदी थोड्याच गोष्टी ज्या असतील त्या मी माझ्या म्हणजे ही रसिका एकटी असतानाच्या इन्कॉर्पोरेट करते, बट आता ते कॅरेक्टर आणि मी आम्ही इतकं एकरूप झालो आहे प्रत्येक अनेक गोष्टींमध्ये की मला आता पटकन असा डिफरन्स सांगता येत नाही की माझ्यात हे वेगळे आणि शनायामध्ये हे वेगळे, इतकं ते चांगलं एकरूप झालं आहे. खरंच तू लाखो तरुणांच्या मनात स्थान निर्माण केले, पण तुझ्या मनात असा कोणता तरुण आहे का? चॉकलेट द्या पहिले पहिले चॉकलेट द्या प्लीज, चॉकलेट दे आता. हा हा फारच चांगला प्रश्न आहे, माझ्या मनात कोणी तरुण आहे का? खरं सांगायचं ना तर या असं काही असतं तर मी शिक्षण घ्यायला जाते याच्या ऐवजी मी तुम्हाला मी लग्न करते आहे अशी न्यूज दिली असती, पण आता मी शिक्षणासाठी जाते आहे स्वतःला शोधायला किंवा स्वतःला आणखीन चांगलं करायला चालले आहे, तर मी सध्या फक्त स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करते, सॉरी. पण नाही आहे कोणी मनात तरुण, तुमच्या नजरेत कोणी असेल तर तुम्ही मला 1-2-3 वर्षांनी सजेस्ट करा, काहीच हरकत नाही. हे घ्या, छान प्रश्न विचारला. बघ, म्हणजे असंख्य लोकांच्या मनात प्रश्न आहे की शनाया या टप्प्यावर जाते, तर तिने असा निर्णय का घेतला मालिका सोडण्यात, असं असंख्य मनांच्या लोकांच्या चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे. हो नाही, निर्णय मला एवढ्यासाठीच घ्यावा असं वाटला की मला शिकण्याची आणखीन छान माझ्या क्राफ्टला आणखीन जास्त चांगलं करण्याची गरज आहे हे मला खूप आधीपासून वाटत होतं, किंवा मला शिक्षण एक बेसिक ॲक्टिंगशी रिलेटेड घेणं फार गरजेचं वाटतं. शनाया, खरं तर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून तुला काय मिळालं? बापरे, हा फारच चांगला प्रश्न आहे, प्लीज यांना पण द्याल एक चॉकलेट. ओके, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतनं अगदी सांगायचं तर मला खूप 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 गोष्टी मिळालेल्या आहेत, म्हणजे त्यासाठी मला झी मराठीचे खूप जास्त मनापासून आभार मानायचे आहेत, कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला हे कॅरेक्टर माझ्याकडे दिलं. मी जेवढे माझे प्रयत्न त्यात टाकता आले, जेवढी मेहनत टाकता आली तेवढी मी टाकली आहे, त्याच्यावरचं तुमचं प्रेमही मिळालं. पण हे सगळं प्रेम आणि हे सगळं जे मिळालं आहे त्या मालिकेमुळेच मिळालं आहे, ओळख मालिकेमुळे मिळाली आहे. म्हणजे आता कुठेही गेलो तरी माझं नाव माहिती रे शनाया म्हणूनच हाक मारतात. हा आमचा पराजय, जशी तू उत्तम गातेस
तसं हा उत्तम डान्स करतो. तर पराजला आपण तुला प्रश्न विचारला, पराज ॲक्च्युली तसं हिंदीत माझी फेवरेट हिरोईन श्रद्धा कपूर आहे, तसं मराठीत रसिका शनाया आहे. सो ॲक्च्युली मी एवढ्यासाठीच घ्यावं असं वाटला की मला शिकण्याची आणखीन छान माझ्या क्राफ्टला आणखीन जास्त चांगलं करण्याची गरज आहे हे मला खूप आधीपासून वाटत होतं. किंवा मला शिक्षण एक बेसिक ॲक्टिंगशी रिलेटेड घेणं फार गरजेचं वाटतं. शनाया, खरं तर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून तुला काय मिळालं? बापरे, हा फारच चांगला प्रश्न आहे. प्लीज यांना पण द्याल एक चॉकलेट. ओके, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतनं अगदी सांगायचं तर मला खूप 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 गोष्टी मिळालेल्या आहेत. म्हणजे त्यासाठी मला झी मराठीचे खूप जास्त मनापासून आभार मानायचे आहेत, कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला हे कॅरेक्टर माझ्याकडे दिलं. मी जेवढे माझे प्रयत्न त्यात टाकता आले, जेवढी मेहनत टाकता आली तेवढी मी टाकली आहे. त्याच्यावरचं तुमचं प्रेमही मिळालं, पण हे सगळं प्रेम आणि हे सगळं जे मिळालं आहे त्या मालिकेमुळेच मिळालं आहे, ओळख मालिकेमुळे मिळाली आहे. म्हणजे आता कुठेही गेलो तरी माझं नाव माहिती दे सदा म्हणूनच हाक मारतात. हा आमचा पराजय, जशी तू उत्तम गातेस तसं हा उत्तम डान्स करतो. तर पराज आपण तुला प्रश्न विचारला, पराज ॲक्च्युली तसं हिंदीत माझी फेवरेट हिरोईन श्रद्धा कपूर आहे, तसं मराठीत रसिका शनाया आहे. सो ॲक्च्युली मी एक छोटासा डान्स प्रिपेअर केला आहे, एक श्रद्धा कपूरचं एक सॉन्ग. सुंदर डान्ससाठी पराजला कॅटेगरी तर तयारच पाहिजे ना? डेफिनेटली. सांगेन की एकतर सगळेच पुरुष असे नसतात गुरुनाथ सारखे, त्यामुळे जर का असं वाटलं काही तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल तर पहिले विश्वास ठेवा. अगदीच जर का असं काही कळलं आणि एवढंच अनफॉर्च्युनेट असं काही असेल तर मात्र राधिकाने जेवढा वेळ घेतला तेवढा वेळ घेऊ नका. थँक्यू शनाया, मी माझ्या बायकोला हे नक्की सांगेन. त्यांच्यावर विश्वास ठेवा ताई. आमचा अजून एक असाच तुझा खूप मोठा चाहता आहे सागर, म्हणजे तुझे कुठलेही इंटरव्ह्यू असतील आपल्या शोचे काही असतील तर आवर्जून म्हणतो की ते मीच एडिट करणार. म्हणजे याच्यावरून विचार करतो तुझा किती मोठा चाहता आहे सागर. हा मी बघतो. म्हणजे नॉर्मली असेल की तुझे खूप सारे फॅन फॉलोअर्स वाढले, त्यापैकी आमच्या ऑफिसमध्ये तर खूपच आहे. आणि जवळजवळ मी बघतोय की म्हणजे खूप लाखांमध्ये तुझे फॅन फॉलोअर्स वाढले. एखादा असा काही किस्सा असेल की तुझ्या तो खूप आठवणीतला असेल? एक म्हणजे सिरियल केल्याने आपण लोकप्रिय होतो हे ऐकून माहिती होतं, कारण की हे मीडियमच तसं आहे, अत्यंत सुंदर मीडियम आहे आणि घराघरापर्यंत पोचतं, तर ही गोष्ट माहिती होती. पण त्याचा आवाका किती आहे याची काहीच कल्पना नव्हती, कारण सिरियल कधी केली नव्हती, काहीच माहिती नव्हतं. इंडस्ट्रीमध्ये पण नवीन नवीनच एंट्री होती. सिरियल केल्यावर साधारण एक वर्षानंतर मी एक इव्हेंट केला होता एके ठिकाणी, तर त्या इव्हेंटला ऑलमोस्ट एक साधारण 4,500 वगैरे लोक होती. खूप मोठा एरिया होता तो
आणि मी स्टेजवर जसंच गेले एक मध्ये थोडीशी जागा होती आणि पलीकडे सगळा ऑडियन्स होता आणि त्यातले अनेक लोक ओरडा आरडा करत होते, सेल्फीज काढत होते, फोटोज काढत होते आणि काही त्यातले हात स्ट्रेच करून की फक्त एक थोडासा तरी हात लागतोय का, टच होतोय का, आणि हे अनरिअल गोष्ट होती माझ्यासाठी खूपच. कारण की हे आपण करताना बघितलं आहे लोकांना किंवा अगदीच आपल्याला जे फार आवडतात अगदी अमिताभ बच्चन किंवा हे कोणी, तर आपलंही तसं होतं, पण ते अजासोबत जेव्हा होत होतं तेव्हा ही खूप जास्त अशी म्हणजे हां खूपच ग्रेट आणि खूप कमाल गोष्ट होती. आणि ही माझ्या आयुष्यात हा क्षण येऊ शकला आहे ते फक्त आणि फक्त या सिरियलमुळे आहे. त्यामुळे मी आयुष्यभर या सिरियलची, या झी मराठी चॅनलची आणि शनायाची खूप ऋणी असणार आहे. कारण की त्यामुळे मला हे सगळं प्रेम मिळालं आणि त्यामुळेच आज त्याच्यानंतर आम्ही कधी विसरणार नाही, शेवटपर्यंत आम्ही तुझे फॅन राहणार म्हणजे राहणार. थँक्यू, थँक्यू सो मच. प्लीज हा जसं म्हणाला आहे तसं तुमचंही प्रेम तसंच राहू द्या. एखाद्या कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे की येस, आणि प्रश्नापेक्षा या वाक्यासाठी याला चॉकलेट द्या. थँक्यू शैलया. आमचा पुढचा मित्र आहे आशिष उदास, तो पण डोंबिवलीची आहेस ना तू? तो पण डोंबिवलीचा आहे. आणि नवीन जुनी शना सगळ्यांनी सगळ्यांना आवडली, नव्या शनाबद्दल तुझं मत काय आणि तिला तू काय शुभेच्छा देशील? अरे बापरे, बर. नवीन सनायाला शुभेच्छा म्हणजे खूप खूप जास्त मनापासून तिने फार जास्त छान काम करावं आणि मी जे यश बघितलं आहे ते तिलाही बघायला मिळावं अशी जेन्युइनली माझी मनापासून इच्छा आहे. सांगायचं तिला झालं तर एवढंच सांगेन की थोडा वेळ लागेल. मला माहिती आहे की प्रेक्षकांचं आहे माझ्यावर प्रेम, त्यामुळे कदाचित थोडा वेळ लागेल, पण धीर धर, आपले प्रेक्षक तेवढेच प्रेमळ आहेत. खरं तर शनाया तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, अजून बरेच प्रश्न तुला येणार आहेत, पण एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. नंतर आजच्या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज जी 24 तासच्या न्यूज रूम मध्ये आली आहे रसिका सुनील, आता तुम्हाला सगळ्यांची लाडकी शनाया. रसिका खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. असंख्य प्रश्नांचा भडीमार होतो आहे की शनाया का जाते का जाते, तर मला एक विचारायचं आहे की 2 वर्षांपासून महाजन अवराची बायको शिक्षक भावनिक नातं जुळलं गेलं आहे, या मालिकेने तुला ओळख मिळवून दिली, ह्या मालिकेने तुला एक महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवलं, किंबहुना तू फेसबुकवर पोस्ट केलेली मोठी, इंस्टाग्राम फेसबुकवर आठवत असेल तर पहिली गाडी तू जेव्हा माझ्याबरोबरची बायको इन झाली त्याच्यानंतर घेतली, म्हणजे सगळंच त्या मालिकेने जुळले. आता ह्या टप्प्यावरती मालिका आली आणि तू सोडतेस, कसं वाटतंय की अचानक असं एक्झिट होते मालिकेतून तुला जावं लागतंय? नाही हो, नक्कीच असं जडजड वाटतं आहे फॉर शुअर, पण माहिती नाही म्हणजे कधी कधी तुम्हाला काही डिसिजन्स घ्यावे लागतात जे ॲक्च्युली असतात तुमच्या स्वतःच्याच चांगल्यासाठी असतात. आणि अगदी खरं सांगायचं तर मला खूप इच्छा आहे की अजूनही ही सिरियल खूप जास्त चालावी किंवा आणखीन जास्त छान त्यांचं युनो पुढे व्हावं ही माझी खूप जास्त इच्छा आहे. पण काही गोष्टी असतात की म्हणजे आता जे मला तुम्हाला आधी काही काळापूर्वी लाईक सांगावं लागलं की मी जाणार नाही आहे असं, तर त्याला काही बाय पर्टिक्युलर रिझन्स असतात त्या गोष्टीला. कारण की खूप आधी हां नाही आणि खूप आधी जर का एखादी गोष्ट कळली ना तर त्या गोष्टीला खूप फाटे फुटण्याची शक्यता असते. अजूनही मला हे क्लिअर करायचं आहे की काही लोकांना असं वाटत असेल की माझी काही प्रोडक्शनची भांडणंच आहेत का किंवा चॅनलची भांडणं आहेत का म्हणून निघून जाते का, तर अशातला काहीच भाग नाही आहे. म्हणजे जेव्हा मी व्यक्त केलं की मला शिकण्याची इच्छा आहे किंवा हे, तर प्रत्येक दिवसापासून जेव्हापासून त्यांना माहिती आहे त्या दिवसापासून त्यांनी मला फक्त आणि फक्त सपोर्ट केलेला आहे. यशो शिखरावर असताना अशा पद्धतीने एक्झिट घेणं एक म्हणजे ह्याच्या मागे जसं आता कपिलने तुला विचारलं होतं, पण एक पर्टिक्युलर असं ठरवून आली होतीस का की 2 वर्षानंतर मी हे शिकायला जाणार आहे किंवा असं काही? नाही खरं तर ॲक्च्युली, कारण शिकायची इच्छा माझी खूप आधीपासूनच होती. म्हणजे अगदीच मी जेव्हा सुरुवात केली ॲक्टिंग करिअरमध्ये तेव्हासुद्धा मी पहिले थिएटरने सुरुवात केली. मला माहिती नव्हतं कारण काही, कारण की 12वीपर्यंत माझं गाण्याचं सगळं शिक्षण चालू होतं त्यामुळे तेव्हा विशारद पूर्ण झालं. ॲक्टिंग मी कधी केली नव्हती, सो माझा इतका कॅज्युअल अप्रोच होता की म्हणजे आता आपलं गाणं झालं आहे, डान्स थोडाफार शिकून झाला आहे, डिप्लोमा झाला आहे, तर मग आपण आता ॲक्टिंग बघूया वर्कशॉप काय असतं, इतक्या कॅज्युअल ॲटिट्यूडने तिथे गेल्यावर थिएटर
थिएटरचं काही प्रमाणात यु नो अनुभवल्यावर थिएटर मला असं जाणवलं की हे ह्या हेच एक बहुतेक फील्ड आहे ज्याच्यामध्ये आपण आळशीपणा करत नाही, आपण खूप मेहनतीने इथे बसतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, शिकायचं आहे. जी शिकण्याची वृत्ती मला खरंच माझ्या ना शिक्षणात ना कुठल्या गोष्टीत असं कधीच काहीच नव्हतं, तर त्यामुळे ते एक माझ्यासाठी ट्रिगर होतं. ही जी कॅरेक्टर हे निगेटिव्ह आहे, परंतु तू एवढं हस्की आणि एवढ्या याच्यात करते की तुझ्याविषयी लोकांना जरा सहानुभूती जास्त वाटते राग येण्याऐवजी. तर हे तू कुठलं कॅरेक्टर ऑब्झर्व करून हे ॲब्सॉर्ब केलं ॲक्टिंग करण्याआधी, कुठं काही स्टडी केला या कॅरेक्टरचा, किंवा तू ठरवून केलं की असं करायचं आहे, किंवा डायरेक्टर्स ॲक्टर आहे की ते तुला सांगितलं जातं, याच्याबद्दल जरा मला क्लॅरिफिकेशन. तुम्ही त्यांना त्यामध्ये चॉकलेट मग त्यांना आवडेल. सो हा फारच चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली मी सुरुवातीला खरं तर सांगायचं तर मला हे कॅरेक्टर समजून घ्यायला ॲट सच यु नो तेवढा वेळच नव्हता मिळाला, बिकॉज माझं जेव्हा सिलेक्शन झालं होतं या कॅरेक्टर बरं ऍक्च्युली मुळात मी फार माणूस म्हणून चांगली आहे त्यामुळे तो चांगुलपणा उतरतोय. बट अपार्ट फ्रॉम दॅट द रिअल रिझन इज की मला फार मी शेवटचं एक तर कास्टिंग होतं माझं सिरियलमध्ये त्यामुळे मला फारसा वेळ नाही मिळाला की मी एक बसून व्यवस्थित कॅरेक्टर तर काय असेल कुठनं असेल जन्म कुठला काय बाबा कसं त्याचं प्रिव्हियस लाईफ असेल हा एक बेसिक अभ्यास करण्याचा माझ्याकडे वेळच नव्हता. सो मी पहिले काही एपिसोड रादर मी पहिले 3-4 एपिसोड कम्प्लिटली केदार वैद्यांना म्हटलं की तुम्ही सर तुम्ही जे सांगाल तसंच्या तसं मी करीन, हे पहिले काही एपिसोड झालं. त्यानंतर मग ते कॅरेक्टर जसं कल्टिवेट होत गेलं तसं मी हळूहळू मग माझ्यातल्या काही गोष्टी तिच्यामध्ये टाकल्या, की मी जे आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगायचं की मी घरी एकटी असताना काय काय वेडेपणा करेल तो वेडेपणा शनायच्या कॅरेक्टरसाठी गरजेचा होता हे मला हळूहळू उलगडत गेलं त्यामुळे मी ते टाकलं. त्यानंतर असं झालं की थोड्या दिवसांनी ती आणि मी आम्ही काही वेगळे राहिलोच नाही त्यामुळे आता मी ऑफस्क्रीनही तशी वागते मी ऑनस्क्रीनही तशीच वागते मी खूप मस्ती करत असते सतत आणि जी सहानुभूती वाटते ना ती मला असं फार वाटतं. मी देवांपासून म्हणते की शनाया ही मुलगी मला अत्यंत रिअल वाटते, मला ती विलन मला स्वतःला ऍज अ माणूस म्हणून पण मला ती कधी विलन वाटली नाही. माझी आई आणि बायको पण ही सिरियल बघतात आणि त्यांना राधिका जास्ती आवडते ऑफकोर्स, कारण हे मला वाटतं तुझ्या भूमिकेचं यश आहे की तुझी जी भूमिका आहे ती तू आवडू नये असंच तू भूमिका केली असशील आणि त्यामुळे तुझं हे यश आहे. म्हणजे एक विलनचा राग येणं हे केव्हाही चांगलं असतं, त्याच्या तो चांगला ऍक्टर आहे हे त्यातनं समजतं की त्याचा राग येतो लोकांना याचा तो चांगला आहे. याबाबत तुला काय वाटतं? आणि माझा प्रश्न असा दुसरा आहे की नव्या शनायाला काही टिप्स दिल्यास का? ऐक हा तर पहिला तुमचा प्रश्न होता की राधिकाला राधिका आवडते लोकांना, तर मला असं वाटतं विलनचा तुम्हाला जितका राग येतो तितकंच तुम्हाला पॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त आवडतं, त्यामुळे जर का तुम्हाला माझा राग येत असेल तर ती अत्यंत चांगली गोष्ट आहे, तर तेवढीच तुम्हाला जास्त राधिका आवडेल कारण की तोच मेन ड्रामा आहे, त्याच गोष्टीवर आम्ही त्याच रिप्लाईजवर आम्ही सगळ्या गोष्टी प्लॅन करतो. दोनच छोटे छोटे प्रश्न आहेत. पहिला मला सांग, रसिका सुनील असं तू लिहितेस, आडनाव लिहित नाहीस, त्यामागचं काय कारण आहे? त्यामागचं फारच छोटं कारण आहे. हो माझं आडनाव धबडगावकर आहे. मी माझं आडनाव मला आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सरनेम असं काही नाही की मला धबडगावकर लावायला लाज वाटते वगैरे, मी मराठी माणूस आहे यासाठी माझा मला खूप अभिमान आहे, तो काहीच इश्यू नाही आहे. रसिका सुनील एवढ्यासाठीच की माझ्या आडनावाचा अपभ्रंश होतो, म्हणजे धबडगावकरचं दगडगावकर होतं दबडगावकर होतं तर ते मला नाही आवडत, त्यामुळे फक्त रसिका सुनील, बाकी काही नाही, काहीच कारण नाही. अभिनयाच्या जोरावर घराघरात पोचलेली शनाया, आता ह्यानंतर आपल्याला फक्त दिग्दर्शन करताना दिसणार आहे की अभिनय करताना सुद्धा दिसणार आहे परत प्रेक्षकांना? नाही सर, ऍक्च्युली मी क्लिअर करते पहिले मी कशासाठी चालले आहे. मी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीचा कोर्स करायला चालले आहे लॉस एंजलिसमध्ये आणि मी त्यांचा ॲक्टिंग फॉर अ फिल्म नावाचा वर्कशॉप करते. सो इट इज रिलेटेड टू ॲक्टिंग. डिरेक्शन इज बेसिक ऑब्व्हियसली आहे माझ्या बकेट लिस्टमध्ये, मला आवडेल करायला. रादर मी काही वर्षांपूर्वी आदित्य सरपोतदार यांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून त्यांच्यासोबत काम करत होते, तर ते मी करेन शिकेन पुढे, पण आत्ता नाही. आत्ता मी ॲक्च्युली ॲक्टिंगशीच रिलेटेड शिकते आहे. एवढे महिने आता सिरियल तू शनाया करतेस, तर प्रत्येक ऑफिसमध्ये एक गुरु आणि एक शनाया असतात मी, तर बाकीच्या स्टाफने त्यांच्याशी कसं ट्रीट करावं आणि ज्या गुरुच्या आयुष्यामध्ये शनाया आली असेल त्याने कसं राहावं तिच्याबरोबर जेणेकरून फजिती नाही व्हावी म्हणून? नाही फजिती नाही व्हावी म्हणून मी काहीच टिप्स नाही देणार कारण की ते खूप चुकीचं ठरेल.
अरे यांच्यासाठी एक प्रश्न पाहिजे. तुम्ही ऑफिस मधले गुरुनाथ आहात का? नाही नाही, मी इन जनरल प्रश्न विचारला की खूप लोकांच्या मन हवंय म्हटल्यावर मला असं झालं की म्हणजे खूप लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की जर ऑफिस मध्ये शनाई असेल तर कसं वागायचं आणि बाकीचा स्टाफ नाही तर गुरु आणि शनायाशी कसं वागायचं. बघा, ऑफिस मध्ये शनाया असेल आणि घरी राधिका असेल तर बेटर राधिकाकडे जावं. गपचूप. हा, शेवटी जातेस. एक प्रश्न असं की ते गणपती येत आहेत, गणपती येत आहेत, गणपती तू इथे नसणारच, तो मिल केला असणार, तर हा गणेशोत्सव मिस करशील. आणि जर तुझ्या घरचा गणपती कसा असतो हे तुझ्या हाताने जर गायचं असेल तर कसं? नाही, मी गणपती खूप खूप जास्त मिस करणार आहे, कारण की तो एकतर वन ऑफ माय फेवरेट देव आहे आणि मला आय फील लाईक तो मित्रच आहे माझा, त्यामुळे तो त्याच्या फेस्टिवलला किंवा तो जेव्हा घरी येणार आहे तेव्हा मी नसणार आहे याचं मला खूप दुःख आहे ऑलरेडी. आणि माझ्या घरचा गणपती कसा असतो, काय नक्की आम्ही काय काय गोष्टी करतो हे जर का तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल तर प्लीज वाचा झी मराठी दिशाचा गणपती विशेष अंक सुखकर्ता. तर सुनील सर केव्हाची इशारा करताय, जाता जाता तू गाणं चांगलं गातेस, ते पण चांगलं गाणं गातात, तर तुमच्या दोघांच्या गाण्याने एक ड्युएट सॉन्ग होऊन जाऊ. शनाया, मला वाटतं की आपण आपल्या ज्या सिरियलचं जे टायटल सॉन्ग आहे तर त्या टायटल सॉंगनेच मला वाटतं या कार्यक्रमाचा शेवट केलेलं चांगलं होईल. तर आयरॉनिक होणार आहे फक्त, कारण की ते गाणं राधिकाच्या तोंडी आहे, आता ते मी म्हणून गाणार आहे. वैशाली वैसने माडेने मला वाटतं ते गाणं गायलेलं आहे, तर आज आपण रसिकाच्या तोंडून ते गाणं ऐकणार आहोत. आपण एकत्र गाऊ. येस. मी या घरची राणी, माझ्या राजाला शोभते, सांगेल का मज कोणी, सुख असले कोणा लाभते. मी नाते साऱ्यांचे, आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी ही मानते. ग्रहण कुणी लावेल का अन माझ्या संसाराला, साजण ग हा माझा का तिच्या वरती फुलला. लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू रडशील तू रडशील घडा घडा. गाठ आहे माझ्याशी ते विसरू नको, माझ्या अंगणी नादते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नादते नवऱ्याची बायको. हे दुसरं आहे, दुसरं चॉकलेट आहे. थँक्यू, खूप मजा आली. नक्कीच हो, सिरियसली शनाया, थँक्यू, थँक्यू सो मच. तू आलीस आणि खरं तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा, कारण एक मोठी इनिंग खेळण्यासाठी तू जाणार आहेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं की शनाया एक अभिनेत्री म्हणून लोकांना माहिती होती, असिस्टंट डिरेक्शन पण आदित्य सरपोतदारांना केलेलं आहेस, आता तू अमेरिकेत जाऊन फिल्म मेकिंगचा कोर्स करणार. तिथून आल्यावर शनायाची दुसरी बाजू, तो दुसरी इनिंग रसिकांना बघायला मिळेल. हो नक्कीच, मी आणखीन आणखीन काहीतरी प्रयत्न करते. लिखाण एक गोष्ट आहे जी माझ्या केटलिस्टमध्ये आहे, त्याचा मी बारीक एक प्रयत्न सुरू पण केला होता, पण तो काही कारणास्तव मला टिकवता नाही आला पुढे. पण या दृष्टीमधलं पण काही कदाचित बघायला मिळू शकतं याची मी एक छोटीशी ग्वाही देते तुम्हाला. आणि बघू आणखीन काय 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 काय, जे काही क्रिएटिव्ह मला करता येईल, जे काही चांगलं करता येईल, जे तुम्हाला रुचेल आवडेल अशा सगळ्याच गोष्टींमध्ये मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि त्यासाठीच चालले तर आता निरोपाची वेळ आली आहे, पण प्लीज 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 तुमचा आशीर्वाद असू द्या, तुमचं प्रेम असू द्या, सिरियलवर पण तसंच असू द्या, माझ्यावरही तेवढंच असू द्या. आणि मी खूप मिस करणार आहे, मी खूप मिस करणार आहे सगळं. सांगेल का मज कोणी, सुख असले कोणा लाभते. मी नाते साऱ्यांशी, आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी ही मानते. शिल तू हर्षिल तू रडशिल खडा.
जे होतं चांगल्यासाठीच होतं. पुढील वाटच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा तू परत येशील तेव्हा अजून नव्या जोमाने तुझ्या चाहत्यांसमोर तू येशील, तुझा वेगळा अंदाज पण त्यांना बघायला मिळेल अशी आपण आशा करूया. आजच्या आमच्या विशेष कार्यक्रमात आज मी कपिल देशपांडे इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, अजून आपल्यासाठी बघत राहा झी 24 तास. हा एक पाऊल पुढे.